दुसरीकडे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी बीडमध्ये आज जरांगेंची इशारा सभा पार पडणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आले आहेत आणि सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णवाहिका, नाश्ता आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे. या सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून भव्य रॅलीसुद्धा काढली जाईल. यात 200 जेसीबींमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तसंच या सभेला 5 लाख ते 10 लाख मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दरम्यान मनोज जरांगे या सभेमध्ये सरकारला काय इशारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि या सभेसाठी लाखो मराठा बांधव येणार आहेत. त्यामुळे सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागानं शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीनं एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढलं आहे.